मतदारसंघामध्ये एम आय डी सी व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या इथे बसून आंदोलन सुरू केलेलं होतं. राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागणीनुसार उद्याच्या उद्या उद्योग विभागामार्फत कर्जतमध्ये एम आय डी सी होण्यासंदर्भामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल असं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि त्यांच्या मतदारसंघातली ही एम आय डी सी होण्यासाठी जी अधिसूचना काढावी लागते त्याच्यासाठी उद्योग विभाग हा नक्की सकारात्मक आहे. त्याच्यावर तातडीनं निर्णय घेतील अशा पद्धतीची भूमिका मी उद्योगमंत्री म्हणून त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि मला असं वाटतं की रोहितजींनी जे काही आंदोलन केलं ते त्यांच्या मतदारसंघातल्या एम आय डी सीसाठी होतं. आणि एखादा लोकप्रतिनिधीच्या विधानभवनामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन करतो त्यावेळी सरकारनं त्याची नोंद घ्यायची असते. आणि या विभागाचा मंत्री म्हणून मी स्वतः जाऊन त्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं ना शब्दाचे प्रयोग आता आपण कसे करू तसे, पण सरकार त्यांच्या एम आय डी सीसाठी सकारात्मक अधिसूचना लवकरात लवकर काढेल आणि त्याच्यासाठी उद्याच्या उद्या तातडीची बैठक घेतली जाईल. धाराशिवमध्ये एम आय डी सी रोहित दादा प्रश्न, रोहित दादा तुमचं समाधान झालंय का, तुमच्या मागण्या मान्य झाले का, तुमचं आंदोलन तुम्ही मागे येत आहे का? आज मी माझ्या मतदारसंघामध्ये एम आय डी सी व्हावी व तिथं असणाऱ्या युवांच्या रोजगाराचे अडचणी सुटाव्या यासाठी एक तर महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रयत्न करत होतो तेव्हा एच पी सी झाली, परवानगी मिळाली. वर्षभर आदरणीय उदय सामंत साहेबांना अनेक वेळा भेटून, मुख्यमंत्री साहेबांना भेटून, उपमुख्यमंत्री साहेबांना भेटून विनंती केली की अधिसूचना लवकरात लवकर काढावी. अधिवेशनामध्ये सुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं, पण पूर्वी काय झालं याच्यात न जाता माझ्या मतदारसंघातल्या युवकांच्या हक्कासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी तसंच संविधानाच्या प्रियंबालच्या जवळ बसून हक्कासाठी मी लढत असताना काँग्रेसचे अनेक नेते आले, राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे नेते आले, तसंच आदरणीय उदय सामंतसाहेब तिथे येऊन त्यांनी शब्द दिला की अधिसूचनाच्या बाबतीतली बैठक उद्या तातडीने घेतली जाणार व अधिवेशन संपण्याच्या अगोदर अधिसूचना ही काढली जाणार आणि पुढच्या काही दिवसांमध्ये एम आय डी सी जी काय अंतिम प्रक्रिया आहे ती 100% पूर्ण होणार अशा शब्द त्यांनी दिलेला आहे. मंत्री म्हणून ते सुद्धा या सरकारचे मंत्री नाही तर महाराष्ट्राचे मंत्री म्हणून कुठेतरी त्यांचा विश्वास ठेवणं की आमच्या सर्वांची जबाबदारी, तो विश्वास आज तिथे ठेवत असताना लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा यासाठी मी आज माझ्या मतदारसंघातल्या युवकांच्या वतीने केलेलं आंदोलन आत्ता मागे घेत आहे. उद्याची बैठक ही महत्त्वपूर्ण बैठक असणार आहे आणि लवकरात लवकर अधिसूचना निघून एम आय डी सीची प्रक्रिया पूर्ण व्हावी आणि ती होईल असा विश्वास व्यक्त करतो. आणि ते जर झालं नाही तर मग जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटा नाही पण माझ्या मतदारसंघातले हजारो युवा मुंबईत येऊन अमरण उपोषण त्या ठिकाणी करतील, एवढंच इथं आपल्या सर्वांना सांगतो.